Shreays Karle. Shreys वेळेच्यानंतर एम एस युनिव्हर्सिटी बडोड्यामध्ये केला आणि 2007-08 काळात त्याला बरीच अवॉर्ड वगैरे मिळाले आणि त्याचं काम म्हणजे इंडियामध्ये तसे कन्सेप्च्युअल आर्टिस्ट नाही आहेत. श्रेयसचं काम ह्याच्यात खूप महत्त्वाचं असं वाटण्यासारखं काम आहे. नमस्कार. थोडासा घाबरलो आहे मी, सांभाळून घ्या. वयाने मोठा जरी असलो तरी अजून मी माझ्या आधी जेवढे चित्रकार कामं दाखवून गेले त्यांच्यापेक्षा मी लहान आहे. तर कशा पद्धतीने बोलू किंवा कुठून सुरुवात करू, कारण मी काहीच लिहून आणलं नाही आहे आणि अजूनपर्यंत ही माझी पहिली वेळ आहे जेव्हा मी मराठीमध्ये म्हणजे एका स्टेजवरती बोलतो आहे, नाहीतर सवय नाही आहे. माझ्यासाठी चित्र ही एक अंतिम स्थिती नसून ते एक माध्यम बनतं की एखादी गोष्ट केली, एखादं चित्र किंवा चित्र म्हणजे त्याच्यामध्ये ते स्कल्पचर आलं किंवा ड्रॉइंग आलं किंवा काही आलं, तर ते एक माध्यम बनून कुठल्या गोष्टीकडे जाऊ शकतं. आणि मी अशाच पद्धतीने इतर माध्यमंसुद्धा पाहायचा आणि वाचायचा प्रयत्न करतो. जसं अतुलने कोलटकरांच्या कवितेचा उल्लेख केला, मी ॲक्च्युली कोलटकरांची कविता मी ठरवलेलं की मी ॲक्च्युली एक कविता वाचीन, कारण पण कदाचित त्याच्यामध्ये वेळ जास्त जाईल. पण परत जर आपण कोलटकरांबद्दल म्हणायला गेलो तर कोलटकरांची कविता आपण म्हणजे मला बऱ्याचशा वेळेला हा प्रश्न पडतो की कोलटकर आपण वाचतो की कोलटकर पाहतो. आणि सुरुवात ज्या पद्धतीने झाली की एकंदरत कन्सेप्च्युअल आर्ट हे म्हणजे कन्सेप्च्युअल प्रॅक्टिस असणं हे काय आहे, तर मी इथे बसून तोच विचार करत होतो की एखादी भाषा आहे त्या भाषेशी आपण किती एकनिष्ठ राहू शकतो. आणि जर आपण म्हणतो की मी कन्सेप्च्युअल आर्ट करतो तर त्यावेळेला आपण असा विचार करतो की आपण त्या भाषेशी एकनिष्ठ आहोत का, की कन्सेप्च्युअल आर्ट तुम्हाला ही एक थोडंसं फ्रीडम देतं की त्या भाषेला थोडंसं तोडा किंवा त्याच्या विरुद्ध दिशेने काम करा. तर हे सगळे प्रश्न आहेत, म्हणजे मी असं नाही म्हणत की हीच संकल्पना आहे अशा पद्धतीनेच झालं पाहिजे, पण ह्या गोष्टींबद्दल विचार केला जाऊ शकतो. स्लाइड्स मी मुद्दामून स्लाइड्स अशा मांडल्या आहेत ज्या काही कामं आहेत जी म्हणजे 6 स्लाइड्स आहेत खूप सुरुवातीपासूनचे ते आत्तापर्यंतचे, आणि त्याचं एक हायरार्की नाही म्हणता येणार, पण सुरुवातीला कसं काम होत होतं आता काम कसं होतंय. आणि ह्याचा अर्थ असाही नाही आहे की जे काम आधी झालं आहे ते काम आता होऊ शकत नाही, तर ते एक सर्क्युलर अंडरस्टँडिंग आहे त्याचं. हे एकदम सुरुवातीचं काम आहे ज्याच्यामध्ये जास्त करून वॉटर कलर किंवा ॲक्रेलिक किंवा ऑइल किंवा कॅनव्हस ह्या माध्यमाचा वापर झाला. मी जास्त कामाबद्दल बोलणार नाही, मला फक्त एक जस्ट एक आपण स्लाइड्स पाहून घेऊया. नेक्स्ट. आता एक मिनिट थोडं मागे. कुठे कुठे टेक्स्ट ही ॲज अ टेक्स्ट म्हणून चित्रामध्ये आली, तर ती टेक्स्ट पहावी की वाचावी हा जो एक प्रश्न होता. बऱ्याचशा वेळेला ती टेक्स्ट वाचणं हे गरजेचं झालं त्यावेळेला. फॉर्म ॲज अ टेक्स्टसुद्धा सेम
त्याच वेळेला होत होतं. नेक्स्ट. त्याच्यानंतर काही गोष्टी असे आल्या की जिथे टेक्स्ट ही टेक्स्ट म्हणून नाही पण इमेज म्हणून यायला लागली. नेक्स्ट. बऱ्याचशा वेळेला असंही होतं की चित्र दिसणं किती गरजेचं आहे किंवा एखादी संकल्पना दिसणं ते किती गरजेचं आहे. हे दोन प्रोजेक्ट्स असे होते. एक प्रोजेक्ट होता जो कोचीमध्ये झाला, त्याच्यामध्ये जे काम मी केलं, माझं फर्स्ट बायनियल होतं, लहानच होतो त्यावेळेला ॲज अन आर्टिस्ट म्हणून, आणि फर्स्ट पहिली ऑपॉर्च्युनिटी होती की बायनियलमध्ये मिळतं आहे काम करायला ॲज अ, तर त्याच्यामध्ये काम आपलं दिसलं पाहिजे. तर हा जो एक विचार होता तो मी मनातून काढून टाकला की मला तिथे ॲज अ चित्रकार म्हणून एकदम स्ट्रॉंगली एखादी एक स्टेटमेंट नाही करायची आहे, पण मला फक्त तिथे जस्ट एक चित्रकार, एक ऑब्झर्वर म्हणून तिकडे राहायचं आहे किंवा जे काय मी करीन ते एक इनव्हिजिबल प्रकारे तिथे राहील. आणि ते त्या कामाथ्रू शक्य झालं कारण माझी कामं मी साधारणपणे 5 वेगवेगळे प्रोजेक्ट केले आणि ते 5ही प्रोजेक्ट जेव्हा मी लोकांना विचारलं बाबा मी बायनियलमध्ये होतो तर त्यांना प्रश्न पडला बाबा कुठे होता कारण तुझं काम आम्ही बघितलं नाही. तर एका अर्थाने ते माझ्या म्हणजे मला आनंद व्हायचा कारण जर काम बघितलं नाही म्हणजे ते काम इनव्हिजिबल झालं आहे. तर ते काम पेपरवरती एक कल्पना म्हणून आहे की ते खऱ्या अर्थी एक कल्पना आहे जी दिसत नाही आहे तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक म्हणजे मी तो बायनियलला एक एक्सपेरिमेंटल ग्राउंड म्हणून त्याचा वापर केला की अशा पद्धतीने कामं होऊ शकतात का, अशा पद्धतीने आपण भाषेला किंवा एखाद्या कल्पनेला नाहीसं करू शकतो का, ती असूनसुद्धा ती दिसत नाही असं होऊ शकतं का. नेक्स्ट. बरेचसे फोटोग्राफ्स मी अशा पद्धतीने घेतलेत की त्याच्यामध्ये काय केलं आहे किंवा काम काय आहे किंवा कामाला किती महत्त्व आपण देऊ शकतो किंवा दिलं पाहिजे. तर ह्या बऱ्याचशा वेळेला आपण साईटला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ॲज अ साईट म्हणून आपण त्या जी तिकडची परिस्थिती आहे काम जिथे दाखवतो त्याला जर आपण महत्त्व दिलं आणि कामाला त्या साईटमध्ये डिझॉल्व केलं तर काय होऊ शकतं. तर ह्या एक म्हणजे हे साधार परत मी ह्या काही गोष्टी माझ्या कामामध्ये त्याच्या क्वालिटीज आहे अशा पद्धतीने नाही मांडत आहे, पण परत हे सगळे प्रश्न आहेत जे मी माझ्या कामाथ्रू विचारायचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट. हा शेवटचा शो आता 2019 झाला दुबईमध्ये. तर तिथे एक्झिबिशन ॲज इमेज ही गोष्ट कशा पद्धतीने आपण मांडू शकतो की काम हे स्टुडिओमध्ये झालेलं काम त्याला आपण काम म्हणू किंवा जे काम आपण गॅलरीमध्ये नेलं आणि गॅलरीमध्ये नेल्यानंतर त्या कामाला ज्या पद्धतीने डिस्प्ले केलं त्या डिस्प्लेला आपण काम म्हणू का, त्या डिस्प्लेला आपण इन्स्टॉलेशन म्हणायचं तर गरज नाही आहे कारण परत इन्स्टॉलेशन म्हटलं परत ते एका चक्रामध्ये अडकतं. तर एक्झिबिशन आहे आणि ते एक्झिबिशनच आहे कारण ते एका व्हाईट क्यूब स्पेसमध्ये होतं आणि ते अनाऊन्स केलं आहे ॲज अन एक्झिबिशन म्हणून. पण जोपर्यंत मी तो ते काम डिस्प्ले करत नाही तोपर्यंत मला ते एक्झिबिशन हे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही. आणि जेव्हा डिस्प्ले केलं तेव्हा मला समजलं बाबा हे काम आता एका पद्धतीने त्या स्पेससाठी पूर्ण झालं आहे. म्हणजे जेव्हा मी ते काम स्टुडिओमध्ये केलं किंवा जिथे कुठे बसून केलं त्यावेळेला ते पूर्ण होतं किंवा झालं असेल तेही मला त्यावेळेला तो प्रश्न होता की अरे हे मी पूर्ण केलेलं आहे आधी, आता इथे येऊन मला असं का वाटतं की ते अर्धवट आहे. तर बऱ्याचशा वेळेला तुम्ही जेव्हा काम वाचता
किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कामाचं वाचन जे मला माझ्या कामाचं वाचन आहे, मी काय केलं आहे ते मला समजलं आहे, तर बऱ्याचशा वेळेला ती समज त्या एका वेळेमध्ये त्या एका स्पेसमध्ये आलेली समज असते. आणि ती समज त्या ती वेळ किंवा ती जागा आपण डोक्यामध्ये घेऊन फिरू शकत नाही. कारण जेव्हा काम एका स्पेसमधून एका टाईममधून दुसऱ्या स्पेस आणि दुसऱ्या टाईममध्ये जातं, त्यावेळेला तेच ती मांडणी बदलते. आणि मांडणी जेव्हा बदलते मग त्यावेळेला नव्या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागतो की बाबा आता हे काम कदाचित मला जी मला माझं जे वाचन होतं त्या कामाचं ते तसं नाही आहे, मग ते नवीन वाचन काय आहे आणि ते नवीन वाचन कसं आलं, मी कसं पाहतो आहे त्याच्याकडे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या एक साधारणपणे मी कामा थ्रू करायचा प्रयत्न करत असतो. थँक्यू.